वेगावर नियंत्रण नसेल तर काय होतं याची प्रचिती आज आली. आज नवी मुंबईमध्ये तब्बल 3 अपघात घडले. पहिला अपघात पहाटे घडला, पांबीचकडून वाशीच्या दिशेने येणारे एक वेगनार ऐन वळणावर वेगावर नियंत्रण न राखता आल्याने उलटी झाली. तर दुसरा अपघात घडला पांबीचवर 11:30 ते 12:15 दरम्यान. आपण तोच हा अपघात पाहत आहात. ही जीप अचानक थांबली असा दावा चालकाने केला आणि त्याच्या मागून येणारी ही लाल कार जोरदार मागून धडकली. आपण पाहता त्या गाडीच्या बोनेटचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. यावेळी वाहतूक पोलीसही उपस्थित होते. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा अपघात काय आहे हे पाहण्यासाठी दुसऱ्या एका गाडीने अचानक ब्रेक मारले, त्याच्यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या गाडीने त्याला धडक दिली. आपण तेही दृश्य पाहत आहात. त्याच्यामुळे एक अपघात घडलेला असताना लगोलग दुसरा अपघात घडला आणि विशेष म्हणजे आणि या ठिकाणाहून सिग्नल फक्त 10 ते 12 पावलांच्या अंतरावर आहे. म्हणजे सिग्नल सुटल्यानंतरही एवढ्या कमी जागेत एवढी स्पीड घेणाऱ्या गाड्या तर बनवल्या, मात्र त्यावर नियंत्रण ठेवणारे चालक कुठून येणार असा सवाल उठत आहे. या अपघाताबद्दल उपस्थित असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती दिली. अपघात 2 गाड्यांमध्ये झालेला आहे. मला समजलं, मी लगेच इथं आलेलो आहे आणि पुढील तपासा येणारे पोलीस स्टेशनवाले येऊन ते बघणार आहेत. अपघातात कोणी जखमी नाही आहे, गाडीचं नुकसान झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसा अहिरवाडी सर, शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.